निगडी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 12 जणांना अटक केली असून त्यापैकी 6 जण अल्पवयीन आहेत। त्यांच्याकडून 36 मोबाईल, 9 दुचाकी, 1 ट्रक आणि 16 किलो गांजा निगडी पोलिसांनी हस्तगत केला आहे। या सर्वांची किंमत तब्बल 16 लाख रुपये आहे। आकुर्डे परिसरात निगडी पोलीस गस्त घालत असताना एका दुचाकीवरून जाणारा संशयित 3 जणांना पकडले। त्यांच्याकडे 2 चाकू आढळले असून अभिषेक विशालसह एका अल्पवयीनला त्यावेळी ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी निगडी, भोसरी, चिखली, चिंचवड, काळेवाडी परिसरात चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून 28 मोबाईल, 2 दुचाकी आणि 1 कोयता हस्तगत करण्यात आला। तर दुसऱ्या कारवाईत मोहम्मद खलील शेख याने निगडी पोलिसात मोबाईल चोरी केल्याची तक्रार नोंदवली होती। त्याचा तपास घेऊन अजय साबळे निगडी पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता त्याच्यासह 2 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले, तसंच त्याच्याकडून 8 मोबाईल हस्तगत करण्यात आले। तिहेरी घटनेत 3 अल्पवयीन मुलांकडून 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या। चौथ्या कारवाईत ट्रक चोरी करणाऱ्या विजय आणि सोमनाथ या आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली। तर पाचव्या कामगिरीत निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती हा ओटा स्कीम येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस कर्मचारी किशोर पेंडारे आणि विलास केकान यांना मिळाली। त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचून पासवान याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 16 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केलाय। गुन्ह्यांचा आढावा घेतला असता संमिश्र वस्ती आहे, त्यामध्ये प्राधिकरण, ओटा स्कीम, यमुनानगर यासारखे संमिश्र लोक वस्ती असल्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे। मोबाईल स्नॅचिंग, त्याचप्रमाणे 392 जबरी चोऱ्या आणि वाहन चोरी, यामध्ये आमचं जे अँटीगुंडा स्क्वॉड पथक आहे, माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी नाकाबंदी अँटीगुंडा स्क्वॉडची 7 ते 12 जी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हातीत लावण्यात आली आहे, त्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पोलीस निरीक्षक श्रीयुत निकाळजे आणि आमचे DBचे पथक हे रावेत ब्रिजजवळ नाकाबंदी करत असताना आम्हाला 2 संशयित इसम मोटरसायकलवर जाताना मिळून आले। त्यांचा पाठलाग करून त्यांना त्याचवेळी ताब्यात घेतलं। त्यावेळेस त्यांच्याकडे 3 ते 4 संशयित मोबाईल आणि कमरेला सुरे होते। त्याची जी गँग शोधल्यानंतर त्या गँगमध्ये 2 प्रौढ आणि 4 अल्पवयीन मुलांचा समावेश होता। ते जे मेट्रोचं काम चाललेलं आहे आपल्या पिंपरी चिंचवड परिसरात, पिंपरीमध्ये मेट्रोच्या कामाच्या ब्रिजच्या पिलरच्या पोकळीत लपले होते आणि तिथेच राहायचे, ते घरी राहत नव्हते। तिथून त्यांना शीतापिंड ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून एकूण आतापर्यंत 15 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि त्यामध्ये सुमारे 1,95,460 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि ह्या महिन्याभरात 3 तडीपार जे की पुन्हा पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत वार होते त्यांना अटक करून त्यांच्यावर 142 पावणे कारवाई करण्यात आली आहे।